स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? यस स्क्रीन सर, दिसते? दिसते यस सर। सर। हाँ ठीक आहे, बघा तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलं होतं, पुन्हा एकदा रिवाइज करतोय. काही स्टुडंटला समजलेली नाही ही गोष्ट, ही एकदा समजली तर पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. जरी मोठे प्लॅन आले तरी त्या प्लॅन मधून आपण आपल्या आपल्या गोष्टी ज्या काढायच्या त्या लक्षात येतील. ही गोष्ट सोपी साधी सरळ अगोदर ही सिंपल समजावून सांगेल, नंतर पुन्हा प्लॅन कडे जाऊयात आपण दुसऱ्या प्रॉब्लेमला, मग प्लॅन नुसार घेऊयात. ओके, हा पहिल्यांदा कळला पाहिजे, मग नंतर प्लॅन कडे गेले तर चालेल. ठीक आहे, आपल्याला यामध्ये लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल मेथड तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण काय पाहतोय, लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड, आउट आउट और इन टू इन मेथड और ऑल्सो कॉल्ड एज अ पीडब्ल्यूडी मेथड. बघा, लॉन्ग वॉल अँड शॉर्ट वॉल मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज अ पीडब्ल्यूडी मेथड और आउट टू आउट अँड इन टू इन मेथड. एक्झामला असा एकदा क्वेश्चन आला होता पीडब्ल्यूडीच्या एक्झामला की लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड हॅज ऑल्सो कॉल्ड एज डॅश डॅश मेथड, आणि तिथे ऑप्शन पीडब्ल्यूडी मेथड नव्हता, तिथं आउट टू आउट इन टू इन असा होता, तो जे असेल ते आन्सर असेल. ठीक आहे, आता आपल्याला यामध्ये लॉंग वॉल कोणती आहे आणि शॉर्ट वॉल कोणती आहे हे ठरवायचे. पहिल्यांदा आपण असा काहीतरी आपल्याला एक प्लॅन दिलेला आहे 5 बाय 3 मीटर. सर्वांनी लक्ष द्या, कीप क्वाइट. 5 बाय 3 मध्ये 5 मीटर जे आहे ते हॉरिझेंटल, पहिलं जे डिस्टन्स असतं ते हॉरिझेंटल असतं, दुसरं जे डिस्टन्स असतं दिलेलं ते व्हर्टिकल असतं. 5 मीटर हॉरिझेंटल आहे, 3 मीटर व्हर्टिकल आहे, तर यामध्ये 5 मीटर जे असेल ते तुमची लॉंग वॉल असेल आणि 3 मीटर जी असेल ती शॉर्ट वॉल आहे. का? जिकडे डिस्टन्स जास्त तिकडे लॉंग वॉल पकडायची, जिकडे डिस्टन्स कमी तिकडे शॉर्ट वॉल पकडायची. जर समजा इथं 4 इथं असतं पुढे आणि इथं 7 असतं, तर उभं जे असतं ते लॉंग वॉल झाली असती. ओके, लक्षात घ्या, व्हर्टिकल उभं जे होतं जास्त ते लॉंग वॉल झाली असती आणि शॉर्ट वॉल ही इथं जी 4 असतं ना हॉरिझेंटल ती झाली असती. लक्षात घ्या, म्हणजे व्हाईस वर्सा आपण म्हणजे कसं पुढे पण असू शकते लॉंग वॉलचे, जिथं जास्त डिस्टन्स असेल ती लॉंग वॉल असेल, एवढं लक्षात घ्या. आता यामध्ये या प्लॅन मध्ये 5 बाय 3, 5 मीटर लॉंग वॉल आहे, 3 मीटर शॉर्ट वॉल आहे आणि विड्थ ऑफ वॉल आहे 0.3 मीटर. आता लॉंग वॉल करत असताना आपण प्लस करतो, शॉर्ट वॉल करत असताना आपण मायनस करतो, हे एक लक्षात ठेवा म्हणून सांगितलं होतं. लॉंग वॉल करत असताना कधीही प्लस करायचं, शॉर्ट वॉल करत असताना कधीही मायनस करायचं. आता बघा इथं काय करणार मग तुम्ही, ज्यावेळेस 5 हॉरिझेंटल आहे म्हणजे आडवा आहे बरोबर, तर असं हॉरिझेंटल 5 प्लस इकडे 0.3 आहे आणि इकडे 0.3 आहे. आपल्याला काय करायचं असतं, स्टेप्स बघा. ड्रॉ द सेंटर लाईन प्लॅन ऑफ, म्हणजे एक प्लॅन दिलेला असेल त्याचा सेंटर लाईन प्लॅन अगोदर काढून घ्यायचा. सेकंड, कन्सिडर ऑल स्पॅनिंग इन हॉरिझेंटल डायरेक्शन एज लॉंग वॉल अँड व्हर्टिकल डायरेक्शन एज अ शॉर्ट वॉल इन प्लॅन ऑर व्हाईस वर्सा. बघा हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. सेकंड सेंटेन्स, कन्सिडर ऑल स्पॅनिंग इन हॉरिझेंटल डायरेक्शन एज अ लॉंग वॉल, हॉरिझेंटल डायरेक्शन अँड व्हर्टिकल डायरेक्शन एज अ शॉर्ट वॉल. पण पुढे काय म्हटलंय, इन प्लॅन ऑर व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा म्हणजे उलट सुलट, म्हणजे हॉरिझेंटलला पण करू शकता किंवा व्हर्टिकलला पण तुम्ही लॉंग वॉल शॉर्ट वॉल करू शकता. जिकडे लॉंग असेल तिकडेच तुम्ही जे आहे ते तुम्ही हे करणार. लेक्चर मध्ये मेसेज करू नका प्लीज, टीवाय स्टुडंट. लेक्चर चालू आहे, आफ्टर लेक्चर मेसेज करा, काहीतरी टाइम ठेवत चला. मध्ये मध्ये व्हॉट्सअपवर जाऊन मेसेज करायचं हे काम जरा बंद करा. थर्ड पॉइंट काय, कॅल्क्युलेट द सेंटर टू सेंटर लेंथ. आणि एक थोडस टायमिंग ठेवा, कधी मेसेज करायचा आहे, कधी बोलायचंय, काय करायचंय, नाहीतर प्रत्येक वेळी कधीही 10, 11, 12 असं नका करू प्लीज. हे एक तुम्हाला एक असेल माझं ऍडवाईस, म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवतोय, वाईट नाही आहे याच्यामध्ये. सकाळी करा मेसेज, सकाळी फोन करा किंवा रात्री 10 पर्यंत ठीक आहे, तुम्ही कधी 12 ला 1 ला केल्यानंतर रिप्लाय मिळणार नाही, एवढं एक लक्षात ठेवा. 3 नंबरचं काय, कॅल्क्युलेट द सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल. कॅल्क्युलेट द सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, सेंटर टू सेंटर लेंथ त्या प्लॅन नुसार लॉंग वॉल शॉर्ट वॉल जे आहे ते फाइंड आउट करायला. नेक्स्ट 4, कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ लॉंग वॉल आउट टू आउट. लेंथ ऑफ लॉंग वॉल इज इक्वल टू, मग तिथं आपण यामध्ये कसं करणार, 5 प्लस इकडलं सेंटर पर्यंत जायचंय,
त्या भिंतीच्या सेंटर पर्यंत म्हणजे वॉलच्या सेंटर पर्यंत, म्हणजे पॉईंट थ्रीच्या निम्मं किती असेल, पॉईंट 15, आणि इकडे पण पॉईंट थ्रीच्या निम्मं किती असेल, पॉईंट 15, म्हणजे तुमची लॉन्ग वॉल काय झाली, 5 + 0.15 + 0.15 म्हणजे झालं 5.3, आणि शॉर्ट वॉल काय असेल, 3 × (in) + 0.15 इकडलं आणि + 0.15 इकडलं, म्हणजे 3 + 0.15 + 0.15 म्हणजे 3.3 मीटर. ओके, लॉन्ग वॉल शॉर्ट वॉल लक्षात आलंय कसे करतोय आपण, सर्वांना लक्षात आलंय, येस ऑर नो? बोला बोला बोला. येस सर. येस सर. झोपला का रे, एवढा आळस आलाय का तुला बोलताना? येस सर. प्रॉब्लेम त्यामध्ये काय सांगितलंय, काय विचारले आणि काय प्लॅन दिला त्यानुसार आपल्याला जे आहे ते सॉल्व्ह करायचंय. शोज द प्लॅन ऑफ अ सिंगल रूम बिल्डिंग विथ सेक्शन ऑफ फाउंडेशन वॉल, एस्टिमेट द क्वांटिटीज ऑफ. आता आपल्याला लॉन्ग वॉल शॉर्ट वॉल मेथड असेल, सेंटर लाईन मेथड असेल, यामध्ये तुम्हाला काय करायचे, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे जे आहे ते प्रत्येक फाइंड आउट करायचे, प्रत्येक जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार. मग यामध्ये काय आहे, अर्थवर्क इन एक्सकवेशन इन फाउंडेशन, म्हणजे एस्टिमेट करत असताना तुम्हाला अर्थवर्क करताना किती मीटर क्यूब तुम्ही काम करताय. सेकंड काय केलंय, लाईम कॉन्क्रीट बेड इन फाउंडेशन, PCC करताना किती मीटर क्यूब केलंय. UCR मेसनरी इन फाउंडेशन अँड प्लिंथ बाय युझिंग लॉन्ग वॉल शॉर्ट, हे तीन जे आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता तुम्हाला प्लॅन आणि सेक्शन दिलेला असतो एक्झाम मध्ये, त्यामध्ये प्लॅन बघा, इथं दिलेला आहे 5 × 4 मीटर आणि त्याचा सेक्शन जो आहे ते इथं दिले. सेक्शन मध्ये दिसते तुम्हाला ही जी वरची आहे ती ऑल आहे, ती ऑल आहे ती आहे 30 सेंटीमीटर. किती आहे, 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर म्हणजे 300 mm, म्हणजेच बरोबर 300 mm म्हणजे 0.3 मीटर. म्हणजे ही विड्थ ऑफ वॉल किती असेल, 0.3, ही विड्थ ऑफ वॉल 0.3, ही विड्थ ऑफ वॉल 0.3 आणि ही पण विड्थ ऑफ वॉल 0.3 असेल. ठीक आहे, प्लॅन सेक्शन पाहिला तुम्ही. आता आपण पहिली गोष्ट सोडवणार आहे, काय ए ए पॉइंट काय, अर्थवर्क इन एक्सकवेशन इन फाउंडेशन. पहा मेजरमेंट शीट सगळ्यांनी पाठ करा, काय असतं, SR नंबर म्हणजे आयटम ऑफ आयटम नंबर, पर्टिक्युलर आयटम, पर्टिक्युलर आयटमच्या जागी तुम्ही डिस्क्रिप्शन ऑफ आयटम असंही लिहू शकता. नंबर LBH, लेंथ, विड्थ, हाईट, डी ऑर इथे एच पण यूज करू शकता, क्वांटिटी अँड टोटल क्वांटिटी. ठीक आहे, ह्या गोष्टी पाठ पाहिजे, त्यानुसार तुम्ही चार्ट आखला. फर्स्ट ए एक्सकवेशन अर्थवर्क इन एक्सकवेशन. आता आपल्याला पहिल्यांदा लॉन्ग वॉल शॉर्ट वॉल मेथडनी सोडवत असताना आपल्याला लॉन्ग वॉल किती आहेत आणि शॉर्ट वॉल किती आहे ते ठरवलं पाहिजे. मग ह्या प्लॅन मध्ये बघा, सीन इन दिस प्लॅन, 5 मीटर दिस वन इज अँड दिस वन इज, म्हणजे दोन, हे एक 5 मीटर आणि हे एक 5 मीटर म्हणजे दोन. पण आता आपल्याला सेंटर लाईन प्लॅन अगोदर प्रिपेअर केला पाहिजे. हा जो आहे तो साधा प्लॅन आहे, यासाठी तुम्ही काय करणार, सेंटर लाईन प्लॅन करणार, म्हणजे इथून मधून सेंटर, सेंटर डॉट, इकडून सेंटर, इकडून सेंटर, इथून सेंटर, डॉटेड मारल्या. ठीक आहे, नेक्स्ट 5 + इथलं 0.15, कारण ही 0.3 ची वॉल आहे, त्याच्या निम्म सेंटर पर्यंत जाणं म्हणजे निम्म 0.15, इकडे सेंटर पर्यंत जायचं म्हणजे निम्म. सेम इकडे 4 साठी म्हणजे शॉर्ट वॉल साठी, लॉंग वॉल पहिली असेल 5, हॉरिझॉन्टल डिस्टन्स जास्त आहे म्हणून लॉंग वॉल हॉरिझॉन्टल डिस्टन्सची, शॉर्ट वॉल पर्टिक्युलर डिस्टन्स, इकडे पण 0.15, इकडे पण 0.15, म्हणजे दोन लॉंग वॉल झाल्या, दोन शॉर्ट वॉल झाल्या. बरोबर आहे, आले लक्षात, दोन लॉंग वॉल कशा घेतल्या आणि दोन शॉर्ट वॉल कशा घेतल्या. येस सर. ठीक आहे, हॉरिझॉन्टल जे असेल त्या दोन लॉंग वॉल असतील, पर्टिकल जे आहेत त्या दोन शॉर्ट वॉल आहेत. ठीक आहे, 5.3 म्हणजे एक एक लॉंग वॉल अशी दुसरी 5.3 ची, म्हणजे दोन दोन झाल्या 5.3 च्या. 4.3 ची एक लॉंग वॉल अशीच दुसरी पण, म्हणजे 4.3 च्या दोन लॉंग वॉल. लॉंग वॉल करत असताना प्लस करायचे, शॉर्ट वॉल करत असताना मायनस करायचे. पहिल्यांदा आपल्याला काढायचे अर्थवर्क इन एक्सकवेशन. आता सेक्शन कडे या, सेक्शन मध्ये बघा, अर्थवर्क इन एक्सकवेशन. एक्सकवेशन कुठे करतो आपण, ग्राउंड पासून खाली करतो. बरोबर, ग्राउंड पासून खाली करतो, खड्डा आपण काय ग्राउंडच्या वरती नाही खाणार, आपण खालती डिगिंग करतो. मग आपल्याला ह्या ग्राउंड पासून ह्याची डेप्थ पाहावी लागेल. बघा 80 + 30 + 20, 3 × 2 = 5, 8 × 5 = 13,
म्हणजे 1.3 मीटर म्हणजेच 1300 mm हा बरोबर 130 सेंटीमीटर बरोबर म्हणजे डेप्थ झाली म्हणून इथं डेप्थला बघा 1.3 आलेला आहे. नेक्स्ट विड्थ तुम्ही किती विड्थ खणलेला आहे किंवा ही केलेला आहे कटाई केलेलं इथं बघा दिसतंय सर्वांना 90 सेंटीमीटर स्क्रीनवरती दिसत असेल 90 सेंटीमीटर एवढाच खड्डा आपण खणतोय म्हणून इथं विड्थ मध्ये 0.9 सेंटीमीटर म्हणजे 900 mm म्हणजेच 0.9 मीटर. आणि आता आपल्याला काय पाहिजे लेंथ. लेंथ कुठून भेटेल लॉंग वॉल. लॉंग वॉल इज इक्वल टू 5.3 कुठून आलं इथून आलं लॉंग वॉल प्लस 0.9 म्हणजे याची विड्थ. कधीही लॉंग वॉल करत असताना तुमची लॉंग वॉल प्लस विड्थ करायची त्या आयटमची. शॉर्ट वॉल करत असताना तुमची शॉर्ट वॉलचं डिस्टन्स मायनस ती विड्थ करायची. ठीक आहे 5.3 प्लस 0.9 6.2 आलं म्हणजे ही तुमची लेंथ असेल म्हणून हे तर लेंथला 6.2 आलं. आणि नंबर लॉंग वॉल दोन आहेत 5.3 एक दोन म्हणून इथं दोन आहे. ठीक आहे ह्या 2 × 6.2 × 0.9 × 1.3 कॅल्सीवरती करा तुम्ही तुम्हाला आन्सर मिळून जाईल क्वांटिटी 14.51. हे लिहून घ्यायचंय नंतर एवढं लक्षात ठेवा असं काही शिकून नुसतं तुम्हाला काही काही सुद्धा कळणार नाही. शॉर्ट वॉल इज इक्वल टू 4.3 म्हणजे अशी उभी एक दोन म्हणून इथं दोन आलेले आहेत नंबर. 4.3 मायनस 0.9 कुठून आले ही विड्थ 3.4 म्हणजे लेंथ किती आली 3.4 म्हणून इथं 3.4 हे माहिती आहे तुम्हाला विड्थ कुठून आले हाईट कुठून आले इंटू करा हे आन्सर मिळेल. ह्या दोन्हीचं प्लस करा टोटल क्वांटिटी मिळेल. समजलंय पहिलं अर्थवर्किंग एक्सेवेशन. अर्थवर्क इन एक्सकवेशन समजलं सर्वांना. हर्षाली समजलं तुम्हाला सर हाईट आणि ब्रेथ कुठून घेतलंय ते सांगा. ओके पहा सर्वजण प्लीज यार जर समजत नसेल ना बोला बोललं तर मी 4 वेळा सांगेल परंतु जर तुम्ही बोलला नाही तर मला काही समजणार नाही तुम्हाला काही समजतंय किंवा काय. ओके बोला 2 वेळा काय 4 वेळा रिपीट करेल पण तुम्ही सांगा की मला सर समजलं नाही. हाईट बघा आपण काय करतोय ग्राउंडच्या खाली एक्सकवेशन करणार आहे. ग्राउंड लेवल बघा ना कुठं दिसतंय या सेक्शन मध्ये दिसतंय ना सर्वांना माझा कर्सर फिरतो तिथे ग्राउंड लेवल आहे. 80 + 30 + 20 हे म्हणजे आपण काय केलेलं एक्सकवेशन केलेलं म्हणून 80 + 30 + 20 हे सर्व सेंटीमीटर मध्ये हे सर्व गोष्टी एकतर मीटर मध्ये करा एकतर एमएम मध्ये परंतु शक्यतो सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या मीटर मध्ये कन्वर्ट करायच्या असतात म्हणून 80 म्हणजे 0.8 + 0.3 + 0.2 हे झालं 1.3 म्हणून डेप्थ ऑर हाईट आली 1.3. नेक्स्ट विड्थ. विड्थ म्हणजे काय एक्सकवेशन किती विड्थ मध्ये केलेलं आहे किती विड्थ मध्ये केलेलं आहे आपलं पीसीसी जे आहे ते 0.9 आहे म्हणजे एवढीच विड्थ आपण खड्डा खणलेला आहे म्हणून 0.9 जी आहे विड्थ ती इथं आली. नेक्स्ट ओके नेक्स्ट नंबर्स. नंबर्स कुठून आले तर दोन लॉंग वॉल आहेत 5.3 एक दोन म्हणून इथं दोन आलं. नेक्स्ट हे 6.2 कुठून आलं तर लॉंग वॉल घेत असताना आपण प्लस करतो विड्थ 5.3 + 0.9 म्हणून 6.2 म्हणून इथं आलं. लक्षात आले आता लक्षात आलं हो सर. बाकीच्यांना सर्वांना निखिल गोगरे नवीन संतानी निखिल गोगरे कोरपे मलशेट्टी अभय साठे दत्ता माने आलंय ना. ठीक आहे शॉर्ट ऑल करताना फक्त मायनस करा लॉंग ऑल करताना फक्त प्लस करा आणि बाकीच्या गोष्टी डायरेक्ट इंटू करा क्वांटिटी मिळेल. दोघांचं प्लस करा टोटल क्वांटिटी भेटून जाईल. नेक्स्ट सेकंड आपल्याला सांगितलंय त्यांनी लाईम कॉन्क्रीट बेड इन फाउंडेशन. लाईम कॉन्क्रीट बेड इन ए फाउंडेशन. लाईम कॉन्क्रीट आता आपल्याला म्हणजेच पीसीसी काढायचा आहे. पीसीसी म्हणजेच काय तर आपण हे जे केलेलं आहे सेक्शन मध्ये बघा कर्सर फिरतोय हे खालचं जे आहे ना हे काढायचं. ठीक आहे मग बघा हाईट किती आहे 0.2 विड्थ किती आहे 0.9 हा बरोबर. ठीक आहे जाऊया आता हाईट बघा 0.2
विड्थ बघा पॉइंट नाही आहे का, इथं बघा हाईट बघा पॉइंट टू, इथं बघा विड्थ पॉइंट नाही आहे बरोबर पॉइंट टू पॉइंट नाही. लॉंग वॉल आहे 5.3 प्लस पॉइंट नाईन कुठून आले, हीच विड्थ येणार आपली जी आहे ती पीसीसी बेड केलेली. नेक्स्ट केलं 6.2 आलं इथं लिहिलं दोन नंबर माहित आहेत लॉंग वॉल कुठून आलं. शॉर्ट वॉल केलं सेम 3.4 ते वरच सेम लिहा, हे इंटू करा क्वांटिटी मध्ये लिहा, हे इंटू करा क्वांटिटी मध्ये, दोन्हीचं प्लस करा ती असेल टोटल क्वांटिटी. आले लक्षात? सर क्वांटिटी कशी काढायची? क्वांटिटी काढताना इंटू करा, कॅल्सी हातात असेल किंवा मोबाईल असेल तर करा 2 × 3.4 × 0.9 × 0.2 करा आन्सर 1.22 यायला पाहिजे. आवाज येतोय ना? आवाज आता सध्या येतोय का मला? येतोय सर. ओके ठीक. हा लक्षात आलंय का? आता ज्यांनी विचारलं त्यांना पण लक्षात आलंय का क्वांटिटी कशी काढायची? हो. बाकीचे मुले मुलं बोला. येस सर. आला असेल तर आलं, म्हणा नसेल तर मी सांगेन आणखीन एकदा. आलंय ना? कळालंय सर. ओके नेक्स्ट बघा थर्ड क्वांटिटी विचारलेली आहे आपल्याला यूसीआर मेसनरी इन फाउंडेशन अँड प्लिंथ. प्लिंथ लेवल कुठपर्यंत आहे बघा. सेक्शन मध्ये जायचं कधी तुमचा प्लॅनशी संबंध संपला, तुम्ही एकदा त्याचे लॉंग हॉल शॉर्ट हॉल काढले ना त्याचा संपला विषय. हा ज्यावेळेस तुम्हाला इथं बेडरूम प्लास्टरिंग सिलिंग काय समथिंग असेल प्लॅन असेल त्यावेळेस याचा प्लॅन लागेल, त्याच्या साईजेस काय आहेत किंवा काय. पण इथे साधा सरळ सोपा प्लॅन आहे त्यामुळे इथे आता प्लॅनचा संबंध नाही. आता आपण सेक्शन मध्ये जाऊया. सेक्शन मध्ये बघा युसीआर मेसनरी काय सांगितलेलं आहे थर्ड युसीआर मेसनरी इन फाउंडेशन अँड प्लिंथ. प्लिंथ पर्यंत जायचंय. प्लिंथ लेवल बघा ब्रिक वॉलच्या खालपर्यंत प्लिंथ लेवल असते म्हणजे ग्राउंडच्या पण वरती आहे एक स्टेप प्लिंथची बरोबर. तिथपर्यंत जायचंय. कुठून जावं लागेल आपल्याला? तर या पीसीसी बेड पासून जावं लागेल. 1, 2, 3 म्हणजे हे स्टेप टाईप सपोर्टिंग आहे. ह्या तीन स्टेप म्हणजे असेल तुमचं युसीआर मेसनरी और प्लिंथ लेवल. ओके मग ह्या तीन स्टेप मध्ये सोडवायचं खालून वर पर्यंत जायचं बॉटम टू टॉप. कधीही सोडवताना अशा प्रॉब्लेम मध्ये बॉटम टू टॉप बिल्डिंग बांधताना आपण बॉटम टू टॉप जातो ना की डायरेक्ट पहिल्यांदा स्लॅब येतो पुन्हा कॉलम होतात असं नाही म्हणून फाउंडेशन पासून जायचंय. फर्स्ट स्टेप स्टेप वन मध्ये तुम्हाला फक्त हा पहिली स्टेप जी आहे ती काढावी लागेल. दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला ही दुसरी स्टेप काढावी लागेल. तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला ही तिसरी स्टेप. माझा कर्सर फिरतोय लक्ष देत असं ठीक आहे. पहिल्या स्टेप मध्ये बघा 60 cm विड्थ आहे आणि 30 cm डेप्थ आहे. लक्षात आले? 60 cm विड्थ आहे 30 cm डेप्थ आहे. 0.6 विड्थ 0.3 हाईट. 0.6 विड्थ 0.3 हाईट झालं. आलं ही की कुठून आलं कळलंय? फर्स्ट स्टेप स्टेप वन आलंय. हो सर. ओके 5.3 लॉंग वॉल माहित आहे सर्वांना प्लस पॉइंट सिक्स. पॉइंट सिक्स कुठून आलं? तर याची विड्थ म्हणजेच पॉइंट सिक्स म्हणून ती विड्थ जी आहे ती इथं प्लस केली. प्रत्येक वेळी विड्थ प्लस करतो म्हणून हे लेंथ जी आहे ती 5.9 आली. इथं 5.9 आलं हे माहित आहे, हे माहित आहे. टू कुठून आलं ते पण माहित आहे. इंटू करा तुमची क्वांटिटी आहे. शॉर्ट वॉल कडे जाऊयात. 4.3 मायनस पॉइंट सिक्स. पॉइंट सिक्स कुठून आलं? तर विड्थ. विड्थ इथं जी आहे तीच इथं फक्त मायनस होणार 3.7 मग ती लेंथ असेल. पॉइंट सिक्स कुठून आलं? पॉइंट थ्री माहित आहे तुम्हाला.
टू कुठून आला माहिती आहे, एक इन टू करा ही क्वांटिटी माहिती. ही झाली स्टेप वन. स्टेप वन झाली. आता स्टेप टू. स्टेप टू 50 सेंटीमीटर विड्थ 80 सेंटीमीटर डेप्थ. बघा स्टेप टू 50 सेंटीमीटर विड्थ 80 सेंटीमीटर डेप्थ, 0.5 मीटर विड्थ, 0.8 मीटर हाईट. 0.5 मीटर विड्थ, 0.8 मीटर हाईट. आलो बरोबर आहे हे कुठून आलं लक्षात आलं सर्वांच्या? येस सर. हा मग हे 0.5 मीटर विड्थ म्हणजे ही विड्थ कुठं प्लस केली तर इथं प्लस केली सेकंड मध्ये. स्टेप टू लॉन्ग वॉल इज इक्वल 5.3 प्लस 0.5 5.8 5.8 लेंथ आली. टू कुठं आलं माहितीये, हे इन टू करा सर्व, हे क्वांटिटी आहे. शॉर्ट वॉलला फक्त मायनस करा आणि हे आलेलं लेंथ इथं न्या आणि ते क्वांटिटी इथपर्यंत इन टू करा क्वांटिटी. स्टेप टू ओव्हर. स्टेप टू समजली? येस सर. येस. ओके स्टेप थ्री जाऊया. स्टेप थ्री बघा कर्सर फिरतोय ब्रिक वॉलच्या खालची. स्टेप थ्री ग्राउंड पासून वरती प्लेन्थ लेवल पर्यंत 40 सेंटीमीटर, हाईट 60 सेंटीमीटर. विड्थ इज अ 40 सेंटीमीटर, हाईट इज अ 60 सेंटीमीटर. 0.4 मीटर विड्थ, 0.6 मीटर हाईट. 0.4 मीटर विड्थ, 0.6 मीटर हाईट. 0.4 मीटर विड्थ, 0.6 मीटर हाईट. आलं लक्षात? येस. 0.4 प्लस करा विड्थ, तुमचं लेंथ इथं टाका, इंटू करा क्वांटिटी मध्ये. शॉर्ट वॉल मध्ये मायनस करा ती विड्थ, इथं टाका लॉंग वॉल डिस्टन्स तुमची शॉर्ट वॉलच लेंथ आणि ते इंटू करा ती क्वांटिटी मध्ये. हे 6 च्या 6 प्लस करा ती असेल तुमची टोटल पार्ट. ओके फर्स्ट प्रॉब्लेम इज ओव्हर. कुणाला काही प्रॉब्लेम? नो सर. सगळ्यांनी सांगा समजलं असेल तर समजलं म्हणा. होय समजलं सर. प्रामाणिकपणे अतिशय केलेला आहे. पाठीमागच्या वेळेस मे बी बिफोर 5 or 6 डेज अगो हाच प्रॉब्लेम आपण हा केला होता, शेअर केला होता आणि हाच एक्सप्लेन केला. आज पण तोच एक्सप्लेन केला. आता मी प्लॅन कडे जाईल म्हणजे थोडासा अवघड अवघड नसतो, अतिशय सोपं असतं. यामध्ये पण काही नसतं, फक्त आता वाढणार काय डीपीसी वाढणार, ब्रिकवर्क वाढणार, इंटरनल प्लास्टर वाढणार. तुम्हाला उद्या एक्झाम मध्ये इंटरनल प्लास्टर, पीसीसी, अर्थवर्क एक दोन गोष्टी विचारू शकतात म्हणून आपण घेतोय. उद्या जर ऑफलाईन झालं कॉलेज, उद्या जर ऑफलाईन झाली तुमची एक्झाम तर हे असं विचारणार. आणि जर ऑनलाईन असेल तर इतकं ब्रीफमध्ये ते विचारू शकत नाही, त्यांना मग एमसीक्यू मध्येच विचारावं लागेल. ठीक आहे. आणि जर उद्या ऑफलाईन झालं तर मग असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो जसं आम्ही सॉल्व्ह केला होता डिप्लोमा. ठीक आहे. वरची गोष्ट सगळ्यांना लक्षात आली, सोपा प्लॅन. मग एक्सप्लेन करू हा प्लॅन आता. हे थांबायचंय? हो सर करा. ठीक. बघा मी नंतर माझे जे हँड रिटन नोट्स आहेत थोड्या बहुत शेअर करेल तुम्हाला. चॅप्टर झाल्यानंतर पूर्ण शेअर करेल, कारण चॅप्टरच्या अगोदर तुम्हाला शेअर केलं तर तुम्ही पुन्हा पाठीमागच अगोदर विचारता, म्हणजे जे शिकवलेलं नाहीये ते पण पहिल्यांदा विचारता. मी आन्सर सांगू शकेल त्याला काही नाहीये. मला कुठलंही शेवटच्या चॅप्टर मधलं जरी आज विचारलं तरी मी तुम्हाला आन्सर देऊ शकतो. परंतु जसं आपण चाललो आहे तसंच तेवढं तेवढं घेत चला, तेवढ्या तेवढ्या गोष्टी रिवाइज करत चला. काही गोष्टी मगअप करायच्या असतात. मगअप करणे म्हणजे पाठांतर करायचं असतं. काही गोष्टींना लागतं पाठांतर. तुम्ही म्हणाल सर इंजिनिअरिंग ही पाठांतराची गोष्ट आहे. नाहीये, इंजिनिअरिंग ही प्रॅक्टिकल विषय आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला लक्षात आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट, साईट वरती कसं आहे काय आहे त्याशी कोरिलेट केलं पाहिजे. सिव्हिल तर तुम्ही ऑब्व्हियसली कोरिलेट केलं पाहिजे प्रॅक्टिकली, तरच तुम्ही सिव्हिल इंजिनियर म्हणून बाहेर पडाल. नाहीतर तुम्ही एक थेरॉटिकल माणूस म्हणजे एक थेरॉटिकल इंजिनियर म्हणून बाहेर जाल, त्यावेळेस तुम्हाला बाहेरचं नॉलेज काही नसेल. आणि मी बऱ्यापैकी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज प्लस थेरॉटिकल नॉलेज प्लस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय. तेवढं माझ्याकडे आहे, तेवढं मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम पहा. वर्कआउट द क्वांटिटी ऑफ फॉलोइंग आयटम्स. त्यामध्ये काय कोणत्या कोणत्या गोष्टी काढायच्या तुम्हाला? अर्थवर्क इन फाउंडेशन, सेकंड पीसीसी, थर्ड यूसीआर, फोर्थ डीपीसी, फिफ्थ ब्रिकवर्क अँड इंटरनल प्लास्टर. आता तुम्हाला एक्झाम मध्ये असा प्रॉब्लेम दिलेला असतो जर ऑफलाईन असेल तर समजेल.
असा एक प्लॅन दिलेला असतो. मे बी तुम्ही हुशार आहात, सेकंड इयर मध्ये तुम्ही भरपूर प्लॅन काढले असतील ऑटो कॅड वरती. आता पण काही जण ऑटो कॅड वगैरे केला असेल, आहे काही जण हुशार आहेत. कोण 3D चालू स्केचअप करतोय, कोण 3DX Max करतोय, कोण स्टॅड प्रो करतोय, कोण ई टॅप करतोय, कोण ऑटोकॅड 2D करतोय. आहेत, तुम्ही हुशार आहेत, आमच्यापेक्षा पुढे गेलेले. आता या प्लॅन मध्ये बघा, हा प्लॅन आहे तुमचा, समजूयात 1 BHK, समजूया तिथे बेडरूम आहे, हॉल आहे, किचन आहे आणि टॉयलेट बाथरूम पण असेल कुठेतरी, ठीक आहे. आणि इथं त्याचा सेक्शन आहे, ठीक आहे. आता आपल्याला विंडोची इथं शेड्यूल दिलेला आहे. विंडो इज इक्वल टू 1 × 1.2 मीटर, म्हणजे 1 × 1.2 मीटर हॉरिझेंटल, 1 मीटर बाय व्हर्टिकल 1.2 मीटर ची विंडो. आणि डी म्हणजे डोअर दिलेला आहे 0.9 × 2.1 मीटर, 0.9 विड्थ असेल, 2.1 मीटर हाईट असेल. कोण सांगेल 2.1 इज इक्वल टू हाऊ मच फूट? किती फूट? 7 फूट. आपली हाईट किती असते? 5.5-6 फूट असते. म्हणून आपल्या डोअरची हाईट कमीत कमी किती असली पाहिजे? 7 फूट असली पाहिजे, ठीक आहे. मेजरमेंट शीट तुम्हाला पाठवे, हुशार आहात तुम्ही. आयटम नंबर, पर्टिक्युलर आयटम और CSR नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम, नंबर LBH, क्वांटिटी, टोटल क्वांटिटी, ठीक आहे. फर्स्ट एक अर्थवर्क इन फाउंडेशन. आता आपल्याला पहिल्यांदा ठरवावं लागेल याचा सेंटर लाईन प्लॅन काढून घ्यावा लागेल, ठीक आहे. याचा सेंटर लाईन प्लॅन कसं काढणार? बघा, हा कर्सर फिरेल, इथून तुम्ही सेंटर लाईन मार्क करा. म्हणजे सेपरेट काढायचा अगोदर, जर समजा तुम्ही स्वतः सोडवत असाल कुठे, जर तुमच्या नोटबुक मध्ये, आता मी ज्यावेळेस तुम्हाला नोट्स पाठवेल किंवा काय असेल, ज्यावेळेस तुम्ही हा प्लॅन सोडवताय ना, त्यावेळेस असे 2 डायग्राम काढा आणि खाली तुमचे काय सोल्युशन करा आणि तिथे सेंटर लाईन प्लॅन मार्क करा. आणि मग तिथे खाली D1 सॉरी लॉंग वॉल किती, शॉर्ट वॉल किती नंबर लिहा आणि मग हे करा, ठीक आहे. आता यामध्ये सांगतो, इथं तुम्ही काय करणार, इथं सेंटर, याच्या सेंटर मधून, याच्या सेंटर मधून, पुन्हा इकडं सेंटर, पुन्हा याचा सेंटर, इकडे सेंटर, असं सेंटर लाईन प्लॅन तुम्ही ड्रॉ करा, ठीक आहे. आता यामध्ये लॉंग वॉल कोणती आहे ती आपल्याला पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आणि शॉर्ट वॉल कोणती आहे ती ठरवलं पाहिजे. आता बघा, हे 4 हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, इथपर्यंतच आहे, बरोबर आहे. ही रूम जी आहे ती इथपर्यंतच आहे, इथं संपली. 4 हॉरिझॉन्टल आहे, ही 3.5 अशी व्हर्टिकल. वरती या, ह्या 2 रूम पाहूयात आपण. किचन 3 हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल 4 आहे. बेडरूम 3.5 मीटर हॉरिझॉन्टल, 4 मीटर व्हर्टिकल. आता लॉंग वॉल जी आहे ती म्हणजे आपल्याला एक अखंड वॉल पकडायचे, एक अखंड वॉल पकडायचे. बघा आता यामध्ये प्लस करा तुम्ही, कॅल्सी असेल तर तुमच्याकडे. इथलं 0.15 किती दिलेलं आहे, इथं बघा अगोदर विड्थ ऑफ वॉल किती दिलेले आहे ते पहा. इथं 0.23 दिलेले आहे, विड्थ ऑफ वॉल किती दिलेले, 0.23 दिलेले, 0.23 नाकी 0.3 दिले. बघा इथं सेक्शन मध्ये दिसत असेल तुमच्या स्क्रीन वरती, कर्सर फिरतोय, 0.23 विड्थ ऑफ वॉल दिलेले. हा कुणाला काय बोलायचं बोला, अश्लील गाणा नाही, अश्लील गाणा आहे. कुणाला काय बोलायचंय, कोण माईक चालू करते, असं नका ना प्लीज करू, दुसऱ्यांना डिस्टर्ब, मला डिस्टर्ब. शिकायचं असेल तर व्यवस्थित शिका. हा बघा, सेक्शन मध्ये तुम्हाला हॉलची विड्थ दिलेली आहे 0.23 मीटर. 0.23 जी आहे ती विड्थ ऑफ वॉल आहे, तीच विड्थ ऑफ वॉल सगळीकडे असेल, बरोबर हे प्लॅन मध्ये. आता मग प्लस करून सांगा मला, इथं 3 आहे, इकडे 0.23 च्या निम्म घ्या, इथं 0.23 च्या निम्म घ्या, पुन्हा इकडे 3.5 घ्या आणि इकडे ही टोटल प्लस करा, डायरेक्ट 0.23 प्लस करा, कारण ही मधली वॉल आहे
0.23 डायरेक्ट प्लस करा. ऍक्च्युली मधल्या ऑल जे असतात ना ते आपण सेपरेट कधी कधी दिलेले असतात, परंतु इथं टोटल जे आहे ते एकच दिलेले आहे म्हणून सगळीकडे इंटरनल ऑल पण त्याच विड्थचे आणि एक्सटर्नल पण त्याच. कोण सांगेल हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती येते सेंटर टू सेंटर का? मला ठरवायचंय लॉंग ऑल कोणते आणि शॉर्ट ऑल कोणते, त्यासाठी विचार. कोणत्या एलसी घेऊन, नोटबुक घेऊन, पेन घेऊन बसलाय की नाहीये लेक्चरला का झोपून लेक्चर करताय असं नका करू प्लीज. थोडस बी सिरियस वागा. कोण आन्सर द्या ना पडदेशे. बोला रे, चॅट बॉक्स नका टाकू, बोला. थ्री पॉइंट ट्वेंटी थ्री कशाचा आन्सर सांगताय तुम्ही मला हे टोटल सांगा प्लीज. किचन बेडरूम हे दोन्ही करून इथं बघा, आता शिकवलं ना वरती त्याप्रमाणे तुम्ही करा. आता याच्या सेंटर पर्यंत जा, याच्या सेंटर पर्यंत जा. हिमती वॉल डायरेक्ट पॉईंट 23 प्लस करा. हे 3 प्लस पॉईंट 23 प्लस हे 3.5 प्लस इथलं पॉईंट 23 निम्म किंवा डायरेक्ट पॉईंट 23 केलं तरी दोन्ही बाजूच त्यामध्ये ऍड होईल. एकानं तर आता टाकलं 7.19 चॅट बॉक्स मध्ये. 6.43 म्हणजे आता ज्यांनी सांगितलं त्यांचं बरोबर म्हणजे 6.43. ठीक आहे, असं 6.43 येते. म्हणजे असंच केलं ना तुम्ही, बघा इथलं पॉईंट 23 च्या निम्म प्लस 3 प्लस पॉईंट 23 प्लस 3.5 प्लस पॉईंट 23 च्या निम्म किती आलं 6.43 बरोबर. 4.6 आलं. मोठ्याने बोल रे. 6.46. हा 6.46 ओके ठीक आहे. आता मला हे सांगा डिस्टन्स किती येत आहे ते. हे पॉईंट 23 च्या निम्म प्लस 3.5 प्लस पॉईंट 23 प्लस 4 प्लस पॉईंट 23 च्या निम्म. चला सांगा. असं का आन्सर येत आहेत प्रत्येकाची वेगवेगळी? कॅल्क्युलेशन करताना तुमच्याकडे सर्वांकडे सेम कॅल्सी सेम सांगतोय, काय घेताय काय करताय तुम्ही? मला लॉंग वॉल जे आहे ना तुम्ही आन्सर सांगताय ना त्यानुसार तर माझं तर उत्तरच बरोबर येईल. म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय त्यानुसार जर आपण केलं तर मग उत्तरच बरोबर येणार नाही. सर लॉंग वॉल 7.96. इथं बघा या प्रॉब्लेम मध्ये आता या 7.96 कुठून सांगताय तुम्ही? 7.96 इथं बघा कधी आलेलंय. शॉर्ट वॉल साठी किती आहे यांच्याकडे, लॉंग वॉल साठी किती आहे. ठीक आहे, तुम्हाला हा प्रॉब्लेम ना मी अगोदर तुम्हाला शेअर करेल. मी स्वतःच्या नोट्स मध्ये तुम्हाला तिथे पॉइंट आउट करेल. तुमच्या लक्षात आलंय नाहीये, माझ्या काही लक्षात येई नाही कोण कसं आन्सर सांगतोय. अरे प्लस करताना यार सेंटर लाईन करतोय आपण. हे सेंटर लाईन मध्ये हे जे आहे डिस्टन्स प्लस होऊन जाईल. 3 प्लस हे प्लस 3.5 आणि याच्या निम्म आणि याच्या निम्म सेम असंच व्हर्टिकल मध्ये काय होईल, याच्या निम्म येईल. हे जाईल पूर्णपणे 4 प्लस पुन्हा नंतर हे पूर्ण येईल आणि इथं काही सॉरी हे 3.5 प्लस हे 4 आणि हे असं काही तुम्हाला समजणार नाहीये. मी ज्या वेळेस तुम्हाला आता आज रात्री तुम्हाला थोडेसे नोट शेअर करेल मग त्यामध्ये तुम्ही स्वतः अगोदर सोडवा, स्वतः अगोदर सोडवा दोन क्वेश्चन, त्यावेळेस लक्षात येईल. नाहीतर असं लक्षात येणार नाहीये. आता जो पहिला क्वेश्चन समजलाय ना तुम्हाला त्याच्यानुसार तुम्ही जा. जर यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मी उद्या हा एक्सप्लेन करणारच आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण थांबूयात.
मी तुम्हाला अगोदर नोट्स रात्री सेंड करतो थोड्याशा, आणि थोडस बी सिरियस राहा. पुन्हा मी सांगणार नाही, प्रेमानं पण सांगतो, रागावून पण सांगतो, मग नंतर मी बोलायचंच बंद करतो. मग मी जेवढं इफेक्टिव्ह शिकवतो त्यापेक्षा मग इफेक्टिव्ह मी जास्त शिकवू शकत नाही असं जर कोण गोंधळ करणार असेल. मला उलट माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं द्यायला आवडतं, म्हणजे एखाद्याला दुसऱ्याला आपल्यापेक्षा हुशार करायला आवडतं. परंतु तो घेणारा जर त्याची झोळी फाटकी असेल तर मी द्यायला काय देणारच नाहीये, काय उपयोग पण नाहीये. तेवढं लक्षात ठेवा, त्यानुसार वागा. रोल नंबर फर्स्ट प्रेझेंट, हा प्रेझेंट द्या प्लीज. टू प्रेझेंट, थ्री प्रेझेंट, फोर प्रेझेंट, फाईव्ह प्रेझेंट, सिक्स प्रेझेंट, सेवन सेवन, एट प्रेझेंट, नाईन प्रेझेंट, टेन प्रेझेंट, इलेवन प्रेझेंट, ट्वेल्व ट्वेल्व, थर्टीन थर्टीन, फोर्टीन प्रेझेंट, फिफ्टीन प्रेझेंट, सिक्सटीन सिक्सटीन, सेवन्टीन प्रेझेंट, एटीन एटीन, नाईन्टीन ट्वेंटी प्रेझेंट सर, ट्वेंटी वन ट्वेंटी टू प्रेझेंट, ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर प्रेझेंट, ट्वेंटी फाईव्ह प्रेझेंट, ट्वेंटी सिक्स प्रेझेंट सर, ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट प्रेजेंट सर, ट्वेंटी नाइन प्रेजेंट सर, थर्टी फोर प्रेजेंट सर, थर्टी सेवन प्रेजेंट सर, थर्टी एट प्रेजेंट सर, थर्टी नाइन फोर्टी प्रेजेंट, फोर्टी वन प्रेजेंट, फोर्टी टू प्रेजेंट, 43 प्रेजेंट सर, 44 प्रेजेंट सर, 45 प्रेजेंट सर, 46 प्रेजेंट सर, 47 प्रेजेंट सर, 48 49 प्रेजेंट सर, 50 52 प्रेजेंट, 53 प्रेजेंट, 54 प्रेजेंट सर, 55 56 प्रेजेंट, 57 प्रेजेंट, 58 59 present, 60 present, 61
62 present 63 yes sir 64 64 65 66 present 67 67 68 68 69 present sir 70 present sir 71 71 present 70, sir 71 I present sir I 72 present sir झाले ना तुझ्या पाठीमागे कोण नाही बरोबर ठीक आहे लेफ्ट होऊ शकत काय प्रॉब्लेम असेल उद्या डिस्कस कर हा बोल 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 33 राहिले 33 प्रेझेंट 33 झोपला होता का रे घेत होतो ना सर 34 सर नेट प्रॉब्लेम 33 34 का ठीक आहे यस सर हो 62 सर 31 घेतला का घेतला हॅलो 16 बोल रे सर 22 अरे घेतला रे ठेव बंद करा